मी काही पिस्तोल घेऊन घेऊन जे बेकायदा पिस्तोल घेऊन गुंडांना घेऊन फिरत नाही. किंवा जर ज्या गुंडांनी जाळपोळ केली असेल पिस्तोल असेल त्यांना सोडा म्हणून सांगत नाही. आता असं नाही की ते रोजच बोलत असतात. मी 15 दिवसांनी त्यांच्या 15-20 सभांनंतर एकदा बोललो तरी लोक माझ्यावर ताबडतोब तुटून पडतात की महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्यासाठी काय जरंगी आणि भुजबळ दोघे प्रयत्न करतात. आता रोज तो बोलतो आहे, रोज बोलतो आहे. मी 15 दिवसातून एकदा मला उत्तर द्यावं लागतं आहे. पर मी काही जाळपोळ करत नाही. मी काही पिस्तोल घेऊन जे बेकायदा पिस्तोल घेऊन गुंडांना घेऊन फिरत नाही. किंवा जर ज्या गुंडांनी जाळपोळ केली असेल पिस्तोल असेल त्यांना सोडा म्हणून सांगत नाही. फक्त एक लोकशाही मार्गाने मला जो अधिकार दिलेला आहे उत्तर देण्याचा आणि माझी बाजू मांडण्याचा ती बाजू मी मांडतो. आणि हे खरं आहे की त्यांनी द्यावं सर्व मराठ्यांना असं कुणबी म्हणून सर्टिफिकेट. एका दिवसामध्ये कोर्टामध्ये ते थांबून जाईल. कारण त्यांचा तो अभ्यास आणि तो त्याच्याबद्दल मी न बोललेलं बरं आहे. आणि शासनाचा केवळ आमचा नाही तर सगळे सर्व पक्षांचा, मग ते शरद पवार साहेब असतील की फडणवीस असतील, शिंदे असतील मुख्यमंत्री, अजितदादा असतील, काँग्रेस असेल, आणखीन कोणी असेल, सगळ्यांचं म्हणणं हेच आहे ओबीसीला धक्का न लावता यांना आरक्षण दिलं पाहिजे. आता प्रॉब्लेम एवढाच आहे की बॅकडोर एंट्री मात्र जी काही जोरात सुरू आहे त्याच्याविरुद्ध मात्र जे आहे माझी हरकत आहे त्याविरुद्ध. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.